अरे बघ ना, तर विचार कर, ही पोरगी काय म्हणली होती, मी लवकर येते. आता वाजायला किती आले, 12 वाजायला आले, आजोगीचा पत्त्या नाही, तो एक भरणं झालंय, सगळं मका भरून झालं, तरी आजोक आले नाही. कधी येईन? कुठल्या कामात तिला गडबड नसती म्हणून म्हणली येईन. त्या पोरीला काळजीच नाही रे. काळजी असणारी 12 वाजता बसती घरी. मग एखादी पटापटा उरकून 10 वाजता वावरात आली असती भाकरी तुकड्या घेऊन. लोकांच्या बाहेर बघत नव्हतं वाटतंय. मागच्या 8 रानात दोन दोन लेकर शिवाय माग. हो आपल्याला तर काहीच नाही अजून, एकटीलाच एवढा उशीर होतोय. लेकर झालं मी तर म्हणते बाबा, तुम्हाला तर नाही सकाळचा संध्याकाळ घरीच व्हावा, मावळाव घरीच. नाही नाही पेशल, मी लेकर करतो ना. काय सांगतो मग? काय तुम्ही खुरपणे तुमचं काय चालू? मी आपलं ह्या खांद्यावर एक, ह्या खांद्यावर एक चालू. चला म्हणजे खरं आहे तुझं, तू पोर पोर सांभाळत बस, ती मड्डम बसन घरात आणि मी मेले तुमच्यामध्ये. काय लोकांचे लेकरं, काय लोकांच्या सुनान, काय पोर आहेत आणि काय तू हिरा आला माझ्या जन्माला, पोटाला जन्माला. काय करू कुठं, काय करू कुठं? तुला सांगता सावरता येत नाही का? नुसतं काय करू काय करू काय करू, तो कायमच काय करू असतंय. सुधरले मग जर धंदरी जा, तू तर असं तर हातावरच आहे तुझं काम. म्हणजे मी स्थळ हातावर, ती करते ती सगळं बरोबर, मी करते ती सगळं चुकीचं. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा असा की सुधरण जाड धीर धर तू. अरे कधी सुधरण 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 करून आता किती वर्ष दिवस महिने सुधरायचीच आशा झाली. तुम्ही सहाला नायला ना करीत जा, बाकी तुला काही येत नाही बघ. काय करू तुम्हाला काय कळत नाही? काय करू काय करू, नि तू काय करू चाललेलं असतं 12 महिने, तू काय सुधरत नाही, ती पण सुधरत नाही. बघा ते घर जेवण झालंय, चला जेवण. बघा आल्या जेवायला, घरी जेवायला आल्या, बस खाली बस आणि मग सांग बाई. पण हातात काय तुकडा आणला नाही कुणीकडे, इकडे का? हा बघ आता इथल्या इथंच घर आहे, कशाला घेऊन येऊ तुम्हाला दोघांना? येताना तर म्हणलं होतं घरी या म्हणून आज जेवायला, तुमची तिथं मी वाट बघायला लागले, तुम्ही येताना येताना म्हणून शेवट मलाच बोलवायला यावं लागलं. अगं विचार कर, इथून घरी जायचं, घरून पुन्हा वावरात यायचा किती वेळ जातो? खुशाल आली ना म्हणते घरी जेवायला चला, तुला टायमिंगचं काय नाही बाई, इथं माणसं मिळणार. किती वेळ लागते घरी जाऊन यायला? किती वेळ लागते मग? किती वेळ लागते? रान कोलांडलं तर आपलं घर आहे, म्हणे किती वेळ लागतोय काहीतरी बोलावं. अगं ते उचलान भरान आपटान ध्यान ते करू सर, इथं खाऊन हाता पाणी पडलं नाही तर माणूस कामाला लागत आहे. काय हो मोठ काय आली तू खायला? माझ्या जीवाला नाही एवढं मोठं, तिकडून घेऊन यायचं जायचं. म्हणजे वजासाठी तू घरी चल म्हणती बाई. वजासाठी हायच किती लांब घर, हे रान वलांडलं की घरच आहे नुसतं. तुला रान वलांडलं त्या राना जायला सुद्धा काही टाइम लागत नाही काय? होय लय टायमाच्या, एक दोन मिनिटात तुम्हाला फरक पडायला लागला. नाही 10 मिनिटं बसले होते तेव्हा नाही तुम्हाला टाइम जात. साईबाकीला हीच मोठी गोष्ट म्हणायची. बरं ती जाऊ दे, मला एक सांग, तू ती गळ्यातलं खोटं घालून हिंड ती का ग? आता माझ्या ध्यानात आलं, मी तिला म्हणन म्हणन म्हणलं, तू पत्या समोर होते ना, तुला कळवते ना ती काय करते काय नाही. म्हणून तर बरं झालं ना तू पण येते विषय घ्यायला, मला आता चांगलं टाइम भेटला. मला एक सांग, हे गळ्यातलं तू काय केलं ग तो? नाही नाही मला एक सांग, ती काय मला म्हणली होती तिच्या बहिणीच्या लग्नात तिला 2 दिवस गळ्यातलं पाहिजे, 2 महिने झाले, दिलं का ग तिने गळ्यातलं? काय भानगड आहे? अहो आता हिथं तरी घरात पडूनच असतंय, घातलं तर घालू देखील मग देईन. आणून तिचे 2-3 कार्यक्रम होते, कार्यक्रमासाठी तिने नेलंय, असं तरी आपलं काय तेव्हा घरामध्ये पडूनच राहणार ना, घातलं तिने तर काय लोक आहेत का? माझी बहीण आहे ना ती, दंडाकड चांगली सखी बहीण आणि लोक. म्हणजे काय बी करणार का तू? अहो मी काय बी नाही केलं, ती देईन ना आणून. आता नाही ती काय म्हणते, काय बी नाही केलं पलीकडे, अजून काय करायचं होतं? करीन ना करीन, ते बी करीन. तुला सांगतो, आज तुला बहिणीला दिलंय, उद्या मावशीला देईन, उद्या आईला देईन, कुणा कुणाला देईन, अजून भावाच्या बायकोला. वाटायलाच बसले नाही मी, दिलंय आता एवढा वेळेस देईन आणून. ती काय नाही आणून देणार नाही बाई, नाही नाही घेऊन बसणार. मला एक सांग, आणून देणार नाही तुला थोबाड, नाही देताना घाई घाई काढून दिलं तुला, तू थोबाड शिवला काय? एखादी म्हणती माय सासू मला बडबड करते. 2 दिवसांनी अजून 2-3 कार्यक्रम आहेत झाले, दिन आणून दिन तू दिन नाही कुठे म्हणलंय? आपण ही 4 पूस काय करावा म्हणलं, त्यांना माहिती की दिलेलं काय त्याच्याशिवाय बोलल्यात का? माहिती आहे ना 2 दिवस देते म्हणली होती फक्त, किती 2 दिवस? हा तुला कोणी पुस्तक का ग पुस्तक? अहो नाही ना पुस्तक द्या मला, लय समाधान आहे, मी दिलं ना नाही पुसलं कोणीतरी मला, मी सगळ्यांना पुसते. हा का ग का ग आता? हा होय ग होय ग आता, होय ग होय ग आता, नग नग अर्ग बसा ना बाबा. तुम्ही काय ग बसा, त्या बोलता तेव्हा नाही दिसत का त्यांचं तोंड? तुम्ही मध्येच बोलत मला सगळे प्रेमाने बोला, हे म्हणते का ग का ग आणि ही म्हणते आग आग, आणि मी मध्येच म्हणतोय नग नग. अरे नेमकं चाललंय काय मला कळत नाही. काय चाललंय तुला दिसत नाही का? काय चाललंय अख्खे दाग येते लोकांना देऊ देऊ होता, तुला कळत नाही का? दिसत नाही का? मी दिलं म्हणजे काय? मी काय ऐकून तर नाही ना आले खपून तिकडे येणार असेल ना माघारी. अगं देते म्हणली
देते म्हणली, 2 दिवसाच्या बोली होती, 2 महिने लावलेत, आज 2 वर्ष वापरेन, तुडीन ताडीन, इकून येईन खाईन, देतच म्हणाल येड तिला पिसाळ्या कुत्र्यांनी चावले, ते इकायला इकायला एवढं मोठं दुसऱ्याचं दागिन, तिला बी कळत ना बहिणीच आहे म्हणून, बहीण सासर वशी नाही, लग्नामध्ये पैसे नव्हते, या जण पैसे काढून ती दागिने घेतली राव, ती म्हणते बहीण सासर वाशी नाही, बहीण ही सासर वाशी नाही म्हणून मनाची कारभार झाली, काग डाग द्यायला सासर वासर काय दिले तुम्हाला विचारून दिले, लागलं 2-4 दिवस उशीर, तर काय बिघडलं कुठं, 2-4 दिवस दिलाय, 2-4 दिवस काय झालं, दिन की आणून काय खोटे बोलते, 2-4 दिवस काग 2 महिने झालेत नेऊन, अहो पण मी काय म्हणते 2 महिने हो द्या नाही तर 10 महिने हो द्या, पण तिने घेणे आले तिकडे ती वापरते घरात, तिथं मी वापरत नाही काय नाही, घरात कपाटातच ठेवून असतंय, हा दिन की आणून, आता म्हणजे दिवाळीला येणार आहे मग बाई जा तुझं तुझं घेऊन, म्हणून आता हाय तिचा सणवार, तिचं चालले तू कशाला नसले लपडे करतीस ग, मी लपडे करते, अरे मूड द्या ते करताना त्या लग्नाच्या वेळेस किती याच्याने पैसे घेतले, तिला तुझ्या पण द्यावा लागतं घ्यावा लागतं, उद्या आपल्या गरज काय पडली त्यांना काय पडली मागावं लागल, मग एवढे दिवस, अरे त्या डागाचं याच बरोबर ना बाबा, हाडाच्या कारण रक्ताचं पाणी झालंय तुला काय, तू पण असंच बोल, हाडाच्या कारण रक्ताचं काय म्हणताय ते झालंय, पण त्यांनी काय मोडलं वय हाय ना त्यांच्या पशीच, हा बरोबर आहे ती, बरोबर आहे काय, बरोबर आहे का निकलं वय कुठे एवढे लागले, एक तुला सांगतो तसं जर वेळ लागला का भांडण नाही होते, तुला सांगतो आपल्या लग्नामध्ये ते बुंदीचा झाऱ्या महिनाभर घरात पडून तेव्हा आचारी पुन्हा महिन्यानं घरी, अरे ते झाळा कुठे पुन्हा निघला बाहेर मरणाची भांडण, मग तिला कळायला नको तसलंच झालं, हे कळायला नको, आपण मी काय म्हणते ते आणूनच देणार आहे ना का, तुम्ही तांडायला लागले होत मला, नाहीतरी ना तुम्हाला ना भांडण्यासाठी फक्त कारण पाहिजे असते, ते सोनं नेलं म्हणून तुम्हाला फक्त आता तुम्हाला सांगते फक्त तुम्हाला कारण झालंय, नाहीतर तुम्हाला ना फक्त मला कुठून कसं बांधताय ना एवढं तुमचं लक्ष, तुझा गैरसमज आहे काय नाही गैरसमज, म्हणून ना 8-8 दिवस घेऊन आला, तुला वाटतं ना मी भांडते डागावरून, मग ये ना घेऊन, डागावरून नाही तुम्ही कशावरून मी भांडतान, नाही ती बी एवढी वाईट नको वाईट म्हणून, वाईट नाहीत मी नाही म्हणत त्या वाईट आहेत म्हणून, भांडण्याचा नाद गडे बाईला जातीला एवढा भांडण्याचा नाद नसावा, मला भांडण्याचा नाद नाही, नकली घालून फिरत ती खोटं नाता घाली, माझं घरात घालते काय लोक हसत, अगं थुकत आहेत लोक, याला थांब त्याला थांब त्याला थांब, तू म्हणतो निसत, हा तुला पण नाच वाटायला पाहिजे, तो समजून सांगायला नको का, मला म्हणते भांड कुदळ येला वाटत का काही, उगाच नाही म्हणत मी, उगाच नाही म्हणत कळलं का, असतंय म्हणूनच माणूस बघ, अगं मग लय रागत होतो जाणार या घेऊन लगेच, अहो काय आणू आता ती दिन आणून चट, मी काय तेवढं नाही जायचं घेऊन यायचं सारखं, तेवढ्या छेलपाटी मी नाही करत, तुम्हाला वाटत असेल तर जा गाडी करून या घेऊन, बघ सुनील नाही एवढी गडबड नाही, मी तू दिन त्यांचा येऊ ना, ते नाही मला पाहुण्यान दिलं बाबा, 2 महिने नाव नाही काढलं, पाहुण्यान दिलं आता कशाला देते मी परत, अरे पण त्यांना वेळा हागून काढणार आहे, अगं त्यांना पण लाज वाटायला पाहिजे, लोकांच्या डाक कसं ठेवा आपल्या घरात, नाही त्यांना लाज सोडून दिलेले आहेत, नाहीतरी म्हणूनच म्हणते ना त्यांनी तर सोडून दिलेले आहे, आपल्याला लाज आहेत आपल्या ठेवा तशाच, आमच्या आम्ही नाही गाय कोणा पुढे असे नकटे ना, आम्ही कोणाचं काय आणून घालीत नाही, तुम्ही आहे ना नकटे, तेच म्हणलं आम्ही नकटे, आम्ही मी कुठं काय म्हणायला लागले, मी म्हणते ना हाय आम्ही नकटे, एवढं तिला मिरवायचं, किती नाराज होईल ती, नको वाईट म्हणून घेऊ नकटे नकटेन काही लागली म्हणायला, हा आम्हाला वाईट वाटत नाही तर नाही, आमच्या नातव्याकडे सगळ्यांना पण नाव ठेवून झाले, नाही तर मला वाईट नाही वाटायचं, नाही पेढे वाटीन मी, अगं नातेवाईकाला ते एवढं लय त्यांना लय रागन रोस आहे ना बाई, लोकांच्या निमताळ व्हावा नाही, अहो त्यांना कशाचं रागन कशाचं काय, ते लय म्हणतात लय काजलचे सासून सासरीन लय चांगले, त्यांना काय माहिती माग काय मिऱ्या वाटत, म्हणणारच का नाही म्हणणार, काजलचे दागिने वापरले मिळत चांगले म्हणणारच ना, आम्हाला येड्यात काढत असेल आमच्या तोंडाने, कशाला तुम्हाला येड्यात काढायचं बाया, तुम्ही 7 जन्माचे शहाणे माणसं, तुम्हाला कशाला येड्यात काढणार आहे, लयच बायकाला नाद बाबा डागडागिने साडीन चोळीन जे, तुम्ही तर बोलूच नका, बरं मी नाही बोला तेव्हा माझ्या तुम्हाला चिटक पडते, तूच बोल, हा मीच कशाला बोलते, आतापर्यंत बोलून दमले सगळं बोलून झालं, मी कशाला बोलू म्हणायचं, तू या नाटक नको करू, मग बोल म्हणवा तोंडाला बोट, अरे मग करू तरी काय, मग आपलं तू नाही हिला हे नाही, मग महाच असं केलेलं बरं की, हा माझं असं केलेलं बरं की, अहो तुमच्या एवढं तर ना चॅप्टर माणूस कोणीच नाही, पोरगी चॅप्टर काय चॅप्टर पण केला का त्याने, कशासाठी माणूस आलाय कशासाठी नाही, ते सोडलं म्हणे की चिकटपट्टी लावतो तोंडावर हात ठेवतो, तुम्ही चिकटपट्टी लावून बसणार असले माणसात गाव, एखाद्याला बोलू बोलू मा एखाद्याचा पिटा पाडसान म्हणे की चिकटपट्टी लावा, राहिलं तुझं तू बघ, मला माहितच आहे ते ठरलेलं, राहिलं तर राहिलं आहे बघा, तुमचं जेवणाचं बी राहू द्या, खायला खा यायचंय तर या, नाही तर तसंच पडू द्या, माझं काय करायचंय, मी माझं मी खाऊन बसन, मला नाही ना मला नाही तुमच्यासाठी उपाशी बसायला, दंडत बसायला तिला नाही वेळ, तू जेवण करून घे, लोकांचं कसं होऊ दे, बायकीच्या बायकाचं मी बघतो, नवरा पुढे असली जेवण करीत नाहीत, पण ही बघितली माझी बायको इथं ठेवून मला भाकर खाय गेली, म्हणजे किती हे किती प्रेम असलं, अप्रितम प्रेम कुठंच नाही, तू म्हणतो ना आई काही बोलू नको, तू लय चुकत आणि तिला नाराज होती, आता बघा बघितलं ना कसं, मुंगीचे 4 दिवस असतेत, मुंगळ्याचे 4 दिवस असतेत,
त्याचं नादाल नसतं लागायचं काय म्हणते त्याचं नादाल नसतं लागायचं डोके मिऱ्या माटून घ्यायच्या असत्यात तुला डोळ्याने भेटले तर तुला कळलं काय चाललंय काय नाही ते तुला माहित होतं डागाचं कशाला आपलं गडी म्हणून कशाला लक्ष देईन बाबा मधी अरे डागाचा विषय घातला कशी तिची तळपाच्या मस्तकाला गेली तू नको सारखं राडाकडे जाऊ आपलं कसं आपल्यामुळं होऊ नये असं वाटतं तू तिची काळजी कर मी होऊ दे नाराज मला काय व्हायचं ते होऊ दे कसं नाही तुला तरी काय तवा